विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांनी उंच स्वप्न बघून अभ्यासात्मक प्रवृत्तीने ते साकार केले तर कमी वयात आपण देशाच्या IAS परीक्षेचे उद्दिष्ट साध्य करून आपण चांगले प्रशासकीय अधिकारी बनू शकतो, असे मत IAS अधिकारी बनेलस अकादमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे मी IAS होणारच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात विविध शाळा महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणात 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रसंगी हायस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुमधुर गीताने संगीत वाद्य वृद्धांच्या शैलीत देश व राष्ट्रहित असणारे गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे पथसंचालन व स्वागत गीत या संवाद कार्यक्रमाचे विशेष आकर्षण केंद्र ठरले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या गुणवंत कलावंत संगीत सुमधुर आवाजात सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेशचंद्र काठोडे तर प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते भारतीय सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम आखरे यांनी विद्यार्थ्यांना आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला माणूस कसा घडेल या बाबतीत अतिशय सुंदर आणि योग्य असे उदाहरणे देत मार्गदर्शन केले. IAS बनताना प्रथमतः विद्यार्थ्यांना शेतभक्ती व राष्ट्रहित जोपासत माणूस बना हा संदेश या प्रसंगी भाषणात दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज संस्था प्रमुख व प्राचार्य मंजुषा दौलत सागर तर विशेष अतिथी भारतीय युवा संस्कार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव प्रदीप कुमार नागपूरकर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रवींद्र तिराणी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जनमंच सदस्य नागपूर, विशेष निमंत्रक अशोक पारखी, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकिरण घाटे, संगीत विभाग प्रमुख, मीडिया प्रतिनिधी अभियंता समीर आसुटकर, किनी जवादे, माजी सरपंच नम्रता काकडे, शिल्पा शेटे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल भेदुरकर व प्रास्ताविक नितीन गौडी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्य संयोजक रवींद्र तिराणिक यांनी करून दिला. संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चंद्रकिरण घाटे यांनी इतनी शक्ती हमें देन दाता विविध प्रार्थना स्फूर्ती गीते व समारोपीय पसायदान सादर केले. विद्यार्थी संवाद कार्यक्रमात वडकी परिसरातील पालक वर्गासोबत कन्या शाळा, सैनिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, सर्वोदय शाळा रिधोरा, सोनामाता शाळा आदींसह अन्य शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षक वृंदासहित उपस्थित होते. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाची सांगता स्मॉल वंडर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मंजुषा दौलतराव सागर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अहमद शेख, विजय फुलकर, शंकर मालखेडे, शनव शेख, चंदा गोबाडे, वैभव करडे, दीपाली दैवलकर, अक्षय वानखेडे व विद्यार्थी प्रतिनिधी खुशी ताजने, हर्षदा राजूरकर, संस्कृती राजूरकर यांनी अथक परिश्रम घेतले. डॉक्टर किशोर थूल, विदर्भ न्यूज, हिंगणघाट.